आगे गर्दी करू नका, पुढे या, पुढे जागा आहे। ज्या विद्यार्थिनीने फोर्थ मध्ये उभे आहे त्यांनी पटकन पुढे या, पुढे जागा आहे। शिक्षणाधिकारी डॉक्टर काजळे सर, प्राध्यापक एस के शिंदे सर, प्रेक्षकांमध्ये या उपस्थित असलेले भाई कुंदा माळोदे आणि आपण सर्वजण, मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रमुख अतिथींना विनंती करतो की विद्येची देवता माता सरस्वती आणि यांच्या नावे आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। ते काही ज्यांचे विचार आपण ऐकणार आहोत ते
अपने शहर के महाराष्ट्र के एक मुझे अपने माननीय डॉक्टर प्राध्यापक विनायक गोविंदकर, अपने संस्थे सरचिटनीस आदरणीय ताई साहब, संस्थे कार्यकारिणी सन्माननीय सदस्य कृष्णजी भगत साहब, मुरलीधर अण्णा पाटील, भाऊसाहेब खातळे, शेती तज्ञ तुकाराम पाटील बोराडे, आमचे सहकारी शिंदर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस काळे, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर काजळे सर, प्राध्यापक एस के शिंदे, सभागृहामध्ये उपस्थित असलेले माजी खासदार सन्माननीय डॉक्टर प्रतापराव वाघ, तीनही दिवस व्याख्यानमालेसाठी हजर असणारे साक्री महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बाबूसाहेब देवरे, अन्य प्रतिष्ठित नागरिक, माझे सहकारी उपप्राचार्य प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी डॉक्टर साहेबांच्या अनंत पावन स्मृतीने वंदन करतो. साहेबांच्या व्यक्तिमत्वाची कल्पना नाही असं सभागृहामध्ये कुणीही नाही. अतिशय प्रचंड काम ज्याने आपल्या 62 वर्षाच्या आयुष्यामध्ये उभं केलं, हा समाज सुसंपन्न करण्यासाठी अनेक कष्ट उपसले, शिक्षणाला वेगळे आयाम प्राप्त करून दिले, वैद्यकीय सेवेमध्ये समाजसेवेचा एक मोठा वसा जपला, असे आपले जिल्ह्याचे सुपुत्र माजी आमदार, माजी खासदार, संस्थेचे दीर्घकाळ सरचिटणीस असलेले डॉक्टर साहेब यांना आदरांजली अर्पण करत असताना त्यांना ज्या क्षेत्रांच्या बद्दल आस्था होती त्यात ते विषय निवडून त्याच एक विचार मंथन घडून आणावं हा हेतू घेऊन शिक्षण विविध दृष्टिकोनातून हा विषय आम्ही या व्याख्यानमालेसाठी निवडला. पहिल्या दिवशी डेक्कन कॉलेजचे डॉक्टर अभिजित दांडेकर यांनी शिक्षण सामाजिक शास्त्रांच्या दृष्टिकोनातून या विषयावरती व्याख्यान दिलं. काल एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि विज्ञान विषयाचे गडे अभ्यासक प्राध्यापक विवेक सावंत यांनी शिक्षण विज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून या विषयावरती आपले विचार मांडले. आज डॉक्टर विनायक गोविंदकर हे शिक्षण उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून या विषयाची मांडणी करणार आहेत. डॉक्टर गोविंदकर सरांना आपण पाहत असतो, वाचत असतो, त्यांना ऐकत असतो. एकही दिवस असा जात नाही की गोविंदकर सर कुठे आविष्कृत झालेले नाही. वृत्तपत्रातून प्रकट होतात, व्याख्यानांच्या मधून स्वतःला आविष्कृत करतात. उद्योग, व्यापार आणि शिक्षण या क्षेत्रांशी जवळून परिचित असलेले गोविंदकर सर यांची शैक्षणिक कारकीर्द जर पाहिली तर एमकॉम, एलएलबी या परीक्षांच्या मध्ये ते पुणे विद्यापीठामध्ये सर्वप्रथम आलेले आहे. चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेत भारतीय पातळीवरती गुणवत्ता यादीत येण्याचा मान गोविंदकर सरांनी मिळवलेला आहे. त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे आणि दीर्घकाळ बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयामध्ये त्यांनी अध्यापन केले. काही काळ त्यांनी प्राचार्य पदही भूषवलं आणि निर्वेदपणे आपल्याला काही कामं करता यावी यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन चार्टर्ड अकाउंटंटचं काम गेली काही वर्ष ते करतात. शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या अनेक संस्थांच्या मध्ये पण ते कार्यरत राहिलेले आहेत. 1981 मध्ये त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटची प्रॅक्टिस सुरू केली, त्या गोष्टीला आज 35 वर्ष पूर्ण होत आहे. उद्योगांना हिशेब, कर, वित्त पुरवठा आणि आर्थिक सल्ला देण्याबरोबरच त्या क्षेत्रातील लोकांचं प्रबोधन करावं यासाठी ते सातत्यानं व्याख्यान देत असतात, लिहित असतात.
त्यांनी विविध ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. अर्थ जिज्ञासा जवळजवळ 1000 पानांचा अर्थविषयक कोश त्यांनी सिद्ध केलेला आहे. श्री गुरुजी नावाचं जे रुग्णालय आनंदवल्ली परिसरामध्ये आहे त्याच्या निर्मितीमध्ये त्यांनी मोलाचा सहभाग घेतलेला आहे. अनेक अनेक पुरस्कार गोविंदकर सरांना प्राप्त झालेले आहेत. विविध शैक्षणिक संस्थांच्या वरती पदाधिकारी म्हणून ते कार्यरत राहिलेले आजही काम करत आहेत. त्यांच्या सामाजिक कामाची नोंद ICAI या संस्थेने घेऊन त्यांना विशेष पदक प्रदान केलेलं आहे. सतत विद्येचा ध्यास घेतलेले अकॅडमिक कामांच्या मध्ये रममान झालेले विद्यार्थी समाज यांच्याशी उत्तम संवाद साधणारे लेखनाच्या द्वारा व्याख्यानांच्या द्वारा असं गोविंदकर सर एक विरळा व्यक्तिमत्व आहे. काही गोष्टी आपोआप घडून येतात. पहिल्या दिवशी ज्या मी व्याख्यान दिलं ते डॉक्टर अभिजित दांडेकर यांचं नाशिक हे आजो, कारण विवेक सावंतांनी व्याख्यान दिलं त्यांची जन्मभूमी नाशिक, आणि आज डॉक्टर विनायक गोविंदकर आपल्या समोर बोलणार आहेत त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी नाशिक. महाराष्ट्राला विद्येच्या क्षेत्रामध्ये लखलखीत करण्याचं काम नाशिक करतं हे या तीन प्रातिनिधिक वक्त्यांच्या वरनं आपल्या लक्षात आलेलं असेल. ज्यांना आपण या पुष्पाचं व्याख्या अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी विनंती केली ते विश्वास देवकर हे गावकरीचे संपादक आहेत. दीर्घकाळ पत्रकारिता त्यांनी केलेली आहे. सकाळी वृत्तपत्रामध्ये पूर्वी ते कार्यरत होते. सकाळ माध्यम समूहाची जी नियतकालिक आहे त्यांचेही ते संपादक होते. एक स्वतंत्र विचारसरणी घेऊन वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे देवकर साहेब आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे. मी आजचे वक्ते आजच्या पुष्पाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावरती विराजमान झालेले सर्व सन्माननीय अतिथी यांचं महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं भाग त्याचं प्रमुख अतिथींचं स्वागत महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीनं आपण करत आहोत. सर्वप्रथम आजचे वक्ते आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ञ माननीय प्राध्यापक डॉक्टर विनायकराव गोविलकर यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय श्रीमती निलमाताई पवार मॅडम यांनी करावं अशी त्यांना मी विनंती करतो. सन्माननीय श्री विश्वासराव देवकर यांचं स्वागत आणि सन्मान संस्थेचे संचालक सन्माननीय मुरलीधर अण्णा पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. यानंतर संस्थेच्या सरचिटणीस सन्माननीय श्रीमती निलमाताई पवार मॅडम यांना विनंती करतो. साई साहेबांनी दोन शब्द बोलावेत अशी सर्वांचीच इच्छा आहे. कृपया आपण बोलावं. संस्थेचे संचालक पाटील कृष्णाजी भगत,
कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डोंगी सर, सिंगल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर काळे, एज्युकेशन ऑफिसर एस के शिंदे, डॉक्टर काजळे, डॉक्टर चौधरी, डॉक्टर सी बी शिंदे, ऑडियन्समध्ये उपस्थित असलेले निमाचे अण्णासाहेब देशमुख, तुकाराम बोराडे, डॉक्टर प्रताप पवार, भाईकुंदा मारुते, उपस्थित प्राध्यापक प्राध्यापिका आणि मोठ्या संख्येने कागदासाठी गेले दोन दिवस मोठ्या संख्येने सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम 1914 साली ज्यांनी बहुजन समाजाला अज्ञानात चितपत पडलेल्या समाजाला समाजासाठी हा जो ज्ञान यंत्र सुरू केला त्या कर्मवीरांना अभिवादन करते. त्यांनी या संस्थेचा पाया रचला. तर ज्या डॉक्टर वसंतराव पवारांचा स्मृती दिन आहे त्या निमित्त आपण हे गीत गावं त्यांनी त्याचा कळस रचलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1936 साली या कर्मचाऱ्यांनी असा एक प्रयोग केला होता की ज्याला जे पाहिजे ते शिकता आलं पाहिजे. ज्याला तो व्यवसायाला अनुसरून जे असेल तसं शिक्षण घेता आलं पाहिजे. आणि त्यावेळेस कुठल्याही शिक्षणाची अट ठेवलेली नव्हती आणि साधारणपणे 1-2 वर्ष तो उपक्रम चालला, उपकरणं तयार करणं असेल किंवा असं, आणि नंतर तो बंद पडला. त्यानंतर डॉक्टर पवारांनी 1973 साली खासदार झाल्यानंतर श्रमिक विद्यापीठ सेंट्रल गव्हर्नमेंट चालवलं की ज्याला शिक्षणाची अट नव्हती, त्याला वयाची अट नव्हती आणि तो उपक्रम आज जनशिक्षण संस्था या नावाने अत्यंत चांगला चालू आहे आणि त्याचा फायदा 72 कोर्सेस त्याच्यामध्ये आहे आणि ट्रायबल एरियामध्ये चालू आहे. आपलं केटीएचमध्ये पण आपण त्याचं वोकेशनल सेंटर सुरू केलेलं आहे आणि खूप त्याचा चांगला फायदा सगळेजण घेत आहेत. शिक्षण आणि उद्योग गेले 2 दिवस खूप चांगले विषय आपण घेतले. त्याची गरज या मुलामुलींना आहे आणि त्यांनी ऐकायला यावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. प्राध्यापकांचा ऑडियन्स पहिल्या दिवसापासून आम्ही नाहीच म्हणतो आणि बळबळ ह्या विद्यार्थ्यांना आणून बसावं लागतं की तुम्हाला ना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण त्यांना आवडायला उभे राहतात. मी ऐकायलाच पाहिजे म्हणून सांगतात, ऐकलंच पाहिजे तुम्ही. मला माहिती कालचाच ऑडियन्स आज आहे की मला माहित नाही, पण कालचा जर असेल तर तो खूप मी त्यांचे आभार मानेन की खूप चांगलं एक पुस्तक वाचण्याचं समाधान आपल्याला मिळतं ज्याला आपल्याला मिळणं नाहीये. पण हे आज लक्षात येणार नाही तुम्हाला, हे कालांतराने तुम्हाला लक्षात येईल की आणि आपल्याला हे असं सांगितलेलं होतं आणि हे आपण करायला पाहिजे. शिक्षण आणि उद्योग जेव्हा आमच्या समोर शिक्षण घेतात आणि तुम्हाला व्यवसाय लागायचा असतो सारखा आमच्याकडे बी ए झालेला मुलगा येतो आणि मला क्लिनिकलचा जॉब द्या, शिपायच्या जॉबसाठी कोण येत नाही आमच्याकडे, येतात मग दहावी बारावी नापास झालेली, पण बी ए एम ए बी एड झालेले मुलं मग शिपायची नोकरी द्या, कुठलीच नोकरी मिळत नाही, त्याला अर्थ नाहीये. तुम्हाला काय व्यवसाय करायचा हे तुम्हाला फार लवकर ठरवता यायला पाहिजे. तसं मार्गदर्शन तुम्ही घ्यायला लाजलं नाही पाहिजे, तसं मार्गदर्शन तुम्ही घेतलं पाहिजे. आणि खरं म्हणजे ह्या वयामध्ये आई वडिलांच्या कोबड्या सोडल्या पाहिजे. फॉरेनमध्ये 16 वर्षाची मुलगी किंवा मुलगा झाला की त्याला जग दाखवून आणतात आणि त्याला ते मोकळं सोडतात की तुला काय करूचं, पोट भरायचं तू पोट भर. आम्ही म्हातारपणापर्यंत आमच्या मुलाची काळजी करतो, त्याला काय कमी पडणार नाही, त्याला कसं कमी पडणार नाही त्याचीच काळजी करतो. तो मुलगा मुलगी मोठी होतच नाही. तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे, तुम्हाला तुमचं ध्येय धरायचं आहे आणि पैशाचा हिशोब म्हणजे आज गोविंदकर सर आहे म्हणून मला आठवत आली, काल मला आठवत की हिशोबी तर नाहीच आहे आपण. काही एक समाज सोडला तर हिशोबाची नापी फारकतच असते. आईशी किती म्हणता तुम्ही मला याच्यासाठी पैसे पाहिजे, पण तुम्ही आई वडिलांचा विचार करतात का की ह्या आई वडिलांना आपल्याला हे 100 रुपये द्यायला किती त्रास होत असेल. अजिबात करत त्या कुकड्या काढून दिल्या पाहिजे, तुम्ही स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे आणि हिशोबी व्हायला पाहिजे. तुम्हाला पैसे कमवता यायला पाहिजे शिकत असतानाच. आणि
खरं आवडीच्या क्षेत्राकडे जायला पाहिजे. आवड असेल तर सवड होते, सवड मिळाली की पैसे पण मिळायला लागतात आणि मग तुम्ही बरोबर मोठे होता. पण आपलं मेंढासारखं जर आर्ट्स लागतं, आर्ट्स लागत, कॉमर्स लागतं, कॉमर्स लागत, असं तुमचं ध्येय ठरलं पाहिजे. वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण मग तुम्ही बी ए होऊन मग कुठेतरी नऊ हजार आरोग्य आमच्याकडे येताना 90 नोकऱ्या सुद्धा आम्ही देऊ शकत नाही. किती वाईट आहे. आणि येणारे शतक सगळं आपण भारताचं तरुण शतक असणार आहे, असं तरुण आपण सगळी पिढी असणार आहे असं म्हणतात, तरुणांचं असणार आहे, मग नोकऱ्या कुठून देणार आहे. त्या दृष्टीने तुम्हाला विचार करायला हवं की आपल्याला जगाच्या पाठीवर कशी उद्योग सुरू करता येईल आणि त्यासाठी पैसा कसा उभा करता येईल. आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे की तुमचं भलं व्हावं. आणि गेले 3 दिवस त्याच दृष्टीनं तुम्हाला सामाजिक भान कसं असावं, तुम्हाला समाजाबद्दल किती आदर असावा, समाजामध्ये का गेलं पाहिजे, तुम्हाला संगणकाचं किती महत्व तुम्हाला पाहिजे आहे. आम्ही निरीक्षण आहोत, आमच्या पिढीचे लोक निरीक्षण आहोत असं आम्ही म्हणतो. मला परवा एक MBBS झाला मुलगा भेटला, डॉक्टर MD मेडिसिनची करायची केली आहे त्यांनी की MD मेडिसिन करणार आहे. आणि ह्या मुलानं त्याचे आई वडील डॉक्टर असून सुद्धा म्हणतो की नाही मला मला ते कॉम्प्युटरवरती इनोव्हेशन सॉफ्टवेअर तयार करायचे. म्हणजे बघा किती कुठं विश्व कुठं कुठं चाललेलं आहे आणि काय करायचं आहे. तर तुम्हाला सोप्या भाषेत मला सध्याला सांगितलं की मुंबईमध्ये कोणाला जर काही जेवण ऑर्डर करायचं असेल तर 10 मिनिटात त्यांनी त्याच्या घरात जेवण पोहोचलं पाहिजे, अशी चेंज करायची आहे. बघा किती किती लोक चालतात. कारण तुम्ही ऐकलं असेल की काय म्हणजे जर कुठल्या कुठं चालल्या आहेत आणि आपण कुठं आहोत. माझ्याकडे परवा एक मुक्त विद्यापीठावर रिटायर झालेले एक प्राध्यापक आले आणि मला म्हटले की पहिले आम्हाला IMRC मध्ये सॅटर्डे संडे असं स्कूल सुरू करायचं आहे, बिझनेस स्कूल, की ते वय वर्ष 8 ते 18 ह्या विद्यार्थ्यांसाठी करावं असं मला वाटतं. म्हटलं तुमची आयडिया तर खूप भन्नाट आहे, म्हटलं खूप चांगली आहे खरं. म्हणजे की ज्याला जे आवडतंय ते शनिवार रविवार तिथे येऊ शकणार आहे. म्हणजे मी तुम्हाला 100% मदत करेल. नंतर तू गायब झाले, मला भेटला परत आलेच नाही मला भेटायला. मोठे पुढे दुसरीकडे मला शोधावं लागेल, मी शोधणार त्यांना नापे तर ते सुरूच करायचं आहे. मला आवडली त्याची कर्त मला खूप आवडलेली आहे. एक माझी मैत्रीण आहे, तिने तिच्या मुलांना शाळेतच घातलं नाही हो, तर मला तर तिची खूप भीती आहे. म्हणते की नाही मी अभ्यास घरी करून घेते आहे आणि त्यांना त्यांच्या आवडीचं करून देणार आहे, त्यांना इनोव्हेशन पाहिजे, त्यांना क्रिएशन पाहिजे. पण मला त्याची मात्र थोडीशी भीती वाटली. पण तिने ते सुरू केले. म्हणजे हे सगळं बदलायला लागेल, आपली मानसिकता आपल्याला बदलायची आहे. हे ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आपल्याला पैसा कसा सांभाळायचा, पैशाचा पैसा कसा तोडत जायचा, कसा वाढवायचा हे पण आपल्याला शिकायचं आहे. मी जास्त तुमचा वेळ घेणार नाहीये, कारण अध्यक्ष भाषण सुद्धा काल सारखं शेवटीला ठेवला. अगोदर अध्यक्ष भाषण आपण घेतो आहोत, मग गोवळकर सरांना मतमुला वेळ देणार आहोत अत्यंत सोप्या भाषेत. तुम्हाला आवडेल असो हे अर्थतज्ञ आपल्याला सल्ला देतील, त्यातून आम्हाला शिकायला मिळेल. म्हणूनच काही इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खालेले आहेत, आज जाण्याची काही करू नका. उठले तर तुमचे प्राध्यापक तुम्हाला बसवणार आहे, तेव्हा उठू नका. थोडेसे उठतात, मला माहिती मी काय बघितलं, अगदी थोडेसे उठतात, एक 10 मिनिट सुटतात. कसं उठायचं असतं मला समजत तुमच्या तुमच्यासाठी कसं करायचं आहे. आणि तुम्ही काय होता की इकडचं हे सेक्शन हा सेक्शन माझ्याकडे इंजिनियर्स आम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही. शेवटी आम्ही अशा कंपन्या शोधायला लागलो बापरे, इंजिनियरना काही करू 8-10 हजार तयारी आहे त्यांची. म्हणजे बघा तुम्हाला खूप सावध व्हायला पाहिजे, तुम्हाला खूप मोठं व्हायचंय ना. तर मग अगदी जीवाची काम करून ऐका. मी परत शिरा ह्या सगळ्यांचं स्वागत करते आणि प्राध्यापक डॉक्टर अभिजित दांडेकर आणि सन्माननीय प्राध्यापक विवेक सावंत यांचं शिक्षणावरील मनोगत त्या ठिकाणी मनापासून आहे. ताई साहेब काल आणि आज दोन्ही कार्यक्रमामध्ये बोलल्या. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं शिक्षणाच्या विषयीचं त्यांचंही चिंतन
अतिशय मर्मग्राही आहे आणि कालच्या आणि आजच्या त्यांच्या बोलण्यातून त्याची प्रचिती आपणा सर्वांना आली आहे. उद्याचं शिक्षण कसं असावं या संबंधीचं अतिशय मनोज्ञ विश्लेषण ते आपल्या मनोगतातून नेहमीच व्यक्त करतात. मला असं वाटतं की दोन वाक्यांच्या व्याख्याना इतकीच त्यांच्याही मनोगताची मेजवानी आपणा सर्वांना लाभली. मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि दैनिक गावकरीचे संपादक श्री विश्वासराव देवकर यांना विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. मराठी विद्या प्रसारक समाजाचे केटीएचएम महाविद्यालय वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन विभाग आयोजित डॉक्टर वसंतराव पवार व्याख्यानमालेच्या 7व्या सत्राच्या समारोपाचे महनीय वक्ते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर विनायक गोविलकर सर, मबीपच्या सरचिटणीस आदरणीय निलिमाताई पवार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, ताईंनी जो मुद्दा मांडला पोरांना इथं येऊन आणून बसवावं लागत आहे. मी टीव्ही आणि पेपर चालवणारा माणूस आहे. अलीकडे ताईंनी असं पाहतो की चांगल्या गोष्टीसाठी आईला बाबांना पॅरेंट्सना पोरांसाठी असा आग्रहच करावा लागतो आहे की बाबा तू हे खे असं म्हणावं लागत आणि त्यांनाही त्याचा अनुभव येत असेल की आपले पॅरेंट्स टीचिंग कम्युनिटी इज युअर पॅरेंटिंग कम्युनिटी. मराठी विद्या प्रसारक इज युअर नेक्स्ट होम आय स्ट्रॉंगली बिलीव. त्यामुळे यांचा जो आग्रह आहे तो तुमच्या हिताचा आहे याच्याबद्दल तुमच्या मनात कुठलीही शंका असू नये अशी विनंती मला आपल्याला करायची आहे. जी तीन सत्र झाली, जे तीन व्याख्यान झालेली आहेत वसंतराव पवार यांच्या स्मृतीनिमित्त, आज तिसरं जे होत आहे, ताईंनी आपल्या व्यवस्थापनाला धन्यवाद देऊ इच्छितो की वसंतराव पवार यांच्या कर्तृत्वाची आठवण ठेवण्यासाठी म्हणून आपण हा जो प्रकल्प सुरू केला त्याचं हे 7वं वर्ष आणि दरवेळी आपण त्या त्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी या पुढच्या पिढीसाठी आमच्या समोर आणता. आजचा विषय आपण जो घेतला शिक्षण उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, मीही या क्षेत्रामध्ये गेली 25-26 वर्ष काम करतो आहे. मिटकॉन नावाची एक संस्था आहे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नावाची एक संस्था आहे, त्यांच्यासाठी मी जनरल मोटिवेटर म्हणून काम करतो आणि काही अनुभव घेतो. ज्या मुद्द्यांचा ताई आपण निर्देश केला की एमए बीएड आणि तत्सम पदव्युत्तर शिक्षण घेऊनही मुलं शिपाई होण्यासाठी रांगा लावतात, त्याचं गंभीर चिंतन करून आपल्याला शिक्षण प्रणालीची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की मुंबईकरनं तोच परिप्रेक्ष्य तोच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या विषयाचं आयोजन केलेलं असावं, नियोजन केलेलं असावं. एक प्रयोग झाला होता काकीनाडा नावाच्या गावामध्ये डॉक्टर डेव्हिड मॅक्लेलँड नावाच्या एका शास्त्रज्ञाकडून. उद्योजक जन्मावा लागतोच असं नाही, किंबहुना तो घडवताही येऊ शकतो असं ते सूत्र. आणि आपल्यासारख्याच काही तरुण मुलांवर प्रयोग केले गेले, त्यांना बसवलं गेलं, ब्रेन स्ट्रॉंग केलं गेलं आणि त्यांच्या आतमध्ये ज्या उर्मी आहेत, प्रेरणा आहेत, त्यांची चाचपणी केली गेली आणि त्यातून जे काही निष्कर्ष पुढे आले ते मला संक्षेपण आपल्या समोर मांडावेसे वाटतात. आजच्या विषयाला ते मला वाटतं संलग्न होते. प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा असतात. यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण आज बसलेलो आहोत. डॉक्टर वसंतराव पवार हे व्यक्तिमत्व असं होत की ना केवळ मराठी विद्या प्रसारक समाज संस्थेचं सरचिटणीस पद, पण अगदी गोदावरी सारखी बँक असो किंवा साऊथ डायरी सारखी संस्था त्याचं हेड म्हणून काम करत असताना किंवा समाज क्षेत्राच्या वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून काम करत असताना वसंतराव पवारांनी जे दायित्व निभावलं त्याची आठवण आपणाला तुमच्या समोर उभं राहिल्यानंतर येते आहे आणि त्यांना अभिवादन यासाठी करावं असं वाटत आहे की ही संस्था चालवत असताना डॉक्टर पवारांनी तुमच्या सारख्या पोरांमधून महाराष्ट्राचं नाव मोठं व्हावं ही उर्मी बाळगत आपला देह चंदनासारखा चिजवला.
आम्ही व्यक्तिगत पातळीवर जेव्हा भेटायचो मी डॉक्टरांना नेहमी असं म्हणायचं, डॉक्टर आपण डॉक्टर आहात आणि आपण आपल्या तब्येतीची काळजी घेत नाही. तर ते असं म्हणायचे, मला माझ्या पोरांच्या कल्याणाचा ध्यास लागलेला आहे. मी माझ्या मुद्द्याकडे येतो की जो पवारांना ध्यास लागला होता, डॉक्टर वसंतराव पवारांना, त्याच्या प्रेरणेचं जर वर्णन करायचं झालं डॉक्टर डेव्हिड मॅक्लेलंड यांच्या प्रयोगांच्या संदर्भामध्ये, तर ती अफिलिएशनची प्रेरणा होती. अफिलिएशन मोटिवेशन म्हणजे आतमध्ये माणसाच्या आतमध्ये करुणा जाती होते, त्यातून अशा शिक्षण संस्थांचा पसारा उभा राहतो आणि त्यातून आपल्यासारखी मुलं घडत जातात. अशी मुलं घडवण्याचं काम करणारे डॉक्टर वसंतराव पवार असो की एमबीपी सारखी संस्था असो किंवा जे तुम्हाला आग्रह करून बसवतात आणि चांगलं ऐका असा आग्रह करतात, ती सगळी मंडळी अफिलिएशन मोटिवेशन या डेफिनेशन मध्ये म्हणजे प्रेमाच्या प्रेरणेमध्ये जातात. आता पवारही वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे स्वतः वसंतराव पवारही सत्ताधारी होते, आमदार होते, खासदार होते, तर ती पॉवर मोटिवेशन नावाची गोष्ट असते जी बहुतेक पवारांमध्ये असते. सत्तेची प्रेरणा मी व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि संक्षेपाने बोलण्याचा प्रयत्न करतो. माझी विनंती तुम्हाला अशी आहे की आता स्वतःमध्येच पाहायला सुरुवात करा. आजच्या व्याख्यानाच्या निमित्तानं डॉक्टर गोविंदकरांना ऐकल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा डॉक्टर काय सांगत होते आणि माझ्यात काय आहे याचं चिंतन परिशीलन करण्याची जबाबदारी आजपासून तुमच्यावरती आहे. अध्यक्ष म्हणून मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे की तुमच्यातून कुणीतरी वसंतराव पवार तयार व्हावेत ज्यांच्या प्रेमाची प्रेरणा आहे, तुमच्यातून कुणीतरी सत्तेची प्रेरणा घेणारे पुढे आहेत ज्याला डॉक्टर डेव्हिड मॅक्लेलंड यांनी पॉवर मोटिवेशन असं म्हटलेलं आहे, आणि गोविंदकरांसारखी मंडळी जी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करत करत अर्थकारणावरती स्वतःचा अधिराज्य गाजवतात, त्यांची डेफिनेशन अचीवमेंट मोटिवेशन अशी असते जी डॉक्टर डेव्हिड मॅक्लेलंड यांनी केली आहे. आणि त्यांनी प्रयोगात हे सिद्ध करून दाखवलं की असं काही नाही तुम्हाला किर्लोस्करांच्या घरात जन्म मिळाला पाहिजे, असं काही नाही तुम्ही रिलायन्सच असलं पाहिजे, सामान्य परिस्थितीमधून सुद्धा तुम्ही मोठे होऊ शकता, फक्त जे काही वातावरण आपल्याला प्राप्त होईल त्यातून प्रेरणा घेता आल्या पाहिजे, त्याचंच तर नाव अंतःप्रेरणा, त्याचंच तर नाव सिद्धी प्रेरणा, त्याला डॉक्टर मॅक्लेलंड म्हणतात अचीवमेंट मोटिवेशन. ताई मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण मराठा विद्या प्रसारक समाज संस्था म्हणून मगाशी जे पटकन बोलून गेला की कुणीतरी एक माणूस मला भेटला असतो असं म्हणतोय की 8 ते 18 वयोगटासाठी शनिवारी रविवारी काही प्रयोग करता येतील का, त्यांना तुम्ही जरूर शोधा. तुम्हाला नाही सापडले तर मी प्रयत्न करेल त्यांना शोधण्याचा आणि आपण त्यांना एमबीपीच्या प्रांगणामध्ये घेऊन येऊ. आणि होय, तोच तो एक सुंदर वयोगट आहे ज्याला आपण जीवनातला सुवर्ण काळ समजतो. तुम्ही त्याच काळात आहात सगळे, तुम्ही जवानीमध्ये आहात, तुम्ही तारुण्यामध्ये आहात. या तारुण्याच्या उंबरठ्यावरती तुम्हाला तुमचं डिझाईन करायचं आहे. त्या डिझाईनसाठीच आर्किटेक्ट या व्याख्यानमालेच्या निमित्तानं होत आहे. मी पुन्हा डेव्हिडच्या मुद्द्याकडे येतो की ज्या माणसामध्ये आतून शून्यातून विश्वनिर्मिती किंवा शून्यातून काहीतरी करण्याची उर्मी असते त्याला तो अचीवमेंट मोटिवेशन अशी व्याख्या देतो. पोरांनो, अशी अचीवमेंट तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि ती आणायची असेल तर चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. एमव्हीपी मध्ये जे जे काही चांगलं घडतं ते आपल्या आणता आलं पाहिजे. बिकॉज यू आर इन द प्रोसेस ऑफ द एज्युकेशन अँड आय स्ट्रॉंगली बिलीव्ह विच इज सेड बाय डॉक्टर गोविंदकर इव्हन इन हिज थिंक लाईन बुकले. थिंक लाईन नावाची त्यांची पुस्तिका आहे. मी आता त्यांचे संदर्भ फार देत बसत नाही, त्यांच्या बोलण्यातून ते येते. माणसाच्या जीवनाची रेषा ही विचार करती झाली पाहिजे. अखंड अखंड आपल्याला आपलाच विचार करता आला पाहिजे आणि त्यातून जगता आलं पाहिजे, त्यातून जीवन पुढे नेता आलं पाहिजे. ते जीवन तुम्ही पुढे न्यावं, या व्याख्यानमालेतून ते पुढे जावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन विच इज ऑलरेडी इन द मॅन, विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही आता आहात मराठा विद्या प्रसारकच्या प्रांगणात शिक्षणाच्या माध्यमातून, शिक्षण ही अशी प्रक्रिया जी मूलत माणसाच्या अंतरामध्ये असलेल्या पूर्णत्वाच्या प्रकटीकरणाची प्रक्रिया करते. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आय हम्बली रिक्वेस्ट यू की शिक्षण उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर घ्यायचंच असेल तर मी पत्रकार म्हणून तुमच्या समोर हे स्पष्टपणे बोलू इच्छितो, तुमची विद्याशाखा कोणतीही असो, तुम्ही आर्ट्सची असाल, कॉमर्सची असाल, इंजिनिअरिंगची असाल, मेडिकलची असाल, व्हॉटएव्हर, सो प्रत्येक शिक्षणाच्या शाखेमध्ये उद्योगाची निर्मिती आहे.
अशी कोणती शाखा नाही की त्यातून व्यवसाय करता येऊ शकेल. मला फार वाईट वाटतं मी बीएड झालेली पोरं जेव्हा मला शिपाई करता का हो असं म्हणत विनंत्या करायला लागतात. मग इतकी वर्ष जे घेतलं त्या संचिताचं काय झालं याचं ऑडिट करावं लागेल. ते ऑडिट करणारा महनीय वक्ता आपल्या समोर आहे. त्यांच्यात आणि आपल्यात मी फार वेळ थांबत नाही. पण विनंती अशी करतो चला तुम्ही आजपासून तुमच्याच आतमध्ये असलेल्या प्रेरणांचा शोध सुरू करा. तुमचं नक्की भारी उठलंय. आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो.